नमस्कार मी विनीता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पंचरशीची भाजी म्हणजेच पितृपक्षात मिक्स भाजी केली जाते ती पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी पाच प्रकारच्या भाज्या घेऊन केली जाते तर आपण आधी साहित्य पाहूया आता इथे भोपळा घेतलाय तुकडे करून कारलं तुकडे करून घेतले भेंडा गवार आणि चवळी हे सगळ्यांचे तुकडे करून घेतल्यात चवळीच्याऐवजी इतर भाज्यासुद्धा घेतल्या जातात आता ह्याच्यामध्ये काही जण आपल्या प्रथेप्रमाणे किंवा रीतीप्रमाणे भाज्या घेतात प्रामुख्याने भोपळा कारलं भेंडा आणि गवार असतेच पाचव्या भाजीमध्ये काही वेळेस बदल होतो इथे मी सहा ते सात मिरच्या तुकडे करून घेतल्यात थोडा कडीपत्ता घेतला आहे मिरचीचे तुकडे मोठेच ठेवलेत कारण आपण गवार आणि चवळी जी घेतल्या त्याच्या तुकड्यांपेक्षा थोडे मोठे घेतलेत कारण मिरची पटकन दाताखाली आली तर कधी कधी लहान मुलांना तिखट वगैरे लागते इथे मी कडई गरम करत आहे थोडी जाडबुडाची असेल भांडं तेच घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी तीन चार मोठे चमचे तेल घालते आता मी गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते कारण आपण आता मिरच्या ज्या घालणार आहोत फोडणीमध्ये त्या उडू नयेत म्हणून आपण गॅस बारीक करून त्याला फोडणी घालायची आहे आता मी कडीपत्ता आणि मिरची घालते आणि लगेच आपण चमच्याने थोडंसं परतवून घेऊया त्या फोडणीमध्ये आपल्याला भोपळ्याचे तुकडे घालायचे आहेत भोपळ्याची सालं काढून चौकोनी छोटे तुकडे करून घेतलेत कारलं घालूया त्यानंतर मी चवळीच्या शेंगांचे तुकडे घालते भेंडा घालूया आणि गवार ह्या सर्व भाज्या आता आपण चमच्याने परतून घेऊया एक चमचा हळद घालते मी मिरच्या आणि हळदीवरच ही भाजी बनवणार आहे मी हे मसाला वापरलेला नाही आहे काही मसाला घालतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मसाला किंवा लाल तिखट घालू शकता चमच्याने थोडंसं परतवून घेते आता या भाजीवर मी झाकण ठेवते आणि आपल्याला दोन ते ती तीन मिनटं एक वाफ आणायची आहे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते आणि आपण थोडंसं चमच्याने ही भाजी परतवून घेऊया आता ह्या भाजीमध्ये ना मी थोडासा पाण्याचा हपका मारणार आहे कारण आपला भोपळा चवळी सगळी शिजली पाहिजे म्हणून थोडंसं पाणी आहे मी आणि आता पुन्हा चमच्याने मिक्स करून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटं ही भाजी पुन्हा शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेत मी झाकण काढून घेते आणि थोडी चमच्याने ही भाजी परतवून घेते ही भाजी शिजत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण उघडून पाहावं तर मध्येच उघडून पाहायची एक पाच मिनटांनी थोडासा पाण्याचा हपका मारायचा आता इथे भोपळा शिजत आला आहे चवीनुसार आपण भाजीत मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे पुन्हा आता मी झाकण ठेवते कढईवर आणि एक पाच मिनटं अजून आपण भाजी शिजवून घेऊया एक पाच मिनटं झालेली आहेत हे बघा सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी ओलं खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर असं घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवी असेल किंवा आवडत असेल तर पाव चमचं साखर घातली तरी चालेल आता पुन्हा ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि दोन मिनटं आपण शिजवून घेऊया त्यात मी अर्धा चमचा धणे पावडर घालते धणे पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल पण ध धणे पावडरने स्वाद छान येतो पुन्हा मिक्स करते पितृपक्ष चालू आहे आणि सर्व पितृयमवशा सुद्धा येणार आहे तर अशी पंचरशीची म्हणजेच मिक्स भाजी नक्की बनवून पहा तर भाजी शिजली आहे मी गॅस बंद करते अशी ही पंचरशीची मिक्स भाजी तयार आहे नक्की करून पहा